वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघाताचं होणारं प्रमाण शून्यावर आणून ठेवण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक ही संकल्पना डोंबिवली वाहतूक सेवेत कार्यान्वित करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झालं. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र वर्दळीची परिस्थिती निर्माण झालेली असून वाहतुकीचं नियोजन व्हावं, अपघाताची संख्या शून्यावर यावी आणि वाहतूक नियमांचं पालन व्हावं याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जनजागृती होऊन वाहतुकीचे नियम शिस्त राबवून समाजाभिमुख कार्याची जाणीव निर्माण करण्यासाठी येणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते 30 जून 2021 रोजी डोंबिवली येथे स्वयंसेवक अंतर्गत उपक्रम हाती घेऊन उद्घाटन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला ठाणे शहर वाहतूक उपपोलीस आयुक्त यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. या कार्यक्रमाला कल्याण वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, कल्याण वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, कोळसेवाडी वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट तसेच डोंबिवली वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते प्रामुख्यानं उपस्थित होते. यावेळी ठाणे वाहतूक उपायुक्त यांच्यामार्फत टोपी, टी शर्ट, मास्क स्वयंसेवकांना देण्यात आले असून कोरोना संसर्गामध्ये मोठा आधार निर्माण होणार असे आपले विचार प्रकट करण्यात आले. तसेच कोळसेवाडी आणि डोंबिवली वाहतूक शाखेतर्फे मोठा आवाज देणाऱ्या 103 बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आलेली असून 90 फूट रोड मसोबा चौक डोंबिवली पूर्व येथे ठाणे शहर वाहतूक उपायुक्त यांच्या उपस्थितीमध्ये रोलरने हे तोडण्यात आले होते. सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज, कल्याण.